नमस्कार चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत कोकमचं सिरप कसं बनवायचं आणि यापासून झटपट सरबत कसं बनवायचं याची रेसिपी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी ओले कोकम घेतलेले आहेत ते हातावरती घासून पाहायचे त्याचा रंग हाताला लागला की समजायचं हे ओले कोकम आहेत आणि हेच आपण रेसिपीसाठी वापरणार आहोत वजनी म्हणाल तर हे शंभर ग्रॅम कोकम आहेत आता एका बाऊलमध्ये हे कोकम मी काढून घेत आहे आणि हे आपल्याला दहा ते वीस मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत तर इथे गरम पाणी मी वापरत आहे गरम पाण्यामध्ये कोकम पटकन भिजतात आणि एक वीस मिनिटानंतर आपण याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये भिजवलेले कोकम टाकायचे आहेत आणि याची पेस्ट करून घेऊया तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण उन्हाळा स्पेशल रेसिपीच्या सिरीजला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही कोकम भिजवण्यासाठी जे पाणी वापरलं होतं तेच यामध्ये टाकायचं आहे आणि पहा एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एक कप साखर आणि एक कप पाणी मी इथे वापरत आहे जेवढी साखर घेतलेली आहे त्याच प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करा आणि मस्त साखर आपल्याला पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे थोडासा चिकटपणा आला की आपला पाक तयार होतो तर ढवळून घ्या आणि एक पाच मिनिटे साखर विरगळेपर्यंत आपण हे ठेवून देऊया तर कोकम हे खूप आरोग्यदायी आहे शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम कोकम करते साखर विरगळली की आता आपण ही पेस्ट यामध्ये टाकूया तर उन्हाळ्यामध्ये हे कोकमचं सिरप नक्की बनवून ठेवा तर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सात ते आठ मिनिटे मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा मी जिरेपूट टाकणार आहे यामुळे सरबतला टेस्ट खूप छान येते आणि चवीनुसार यामध्ये अर्धा चमचा मी मीठ वापरत आहे आणि थोडंसं आपलं साधं मीठ इथे टाकत आहे आता हे गॅसवरती आपण शिजवून घेऊया आणि यामध्ये दोन आल्याचे काप टाकत आहे आणि थोडंसं लिंबू पिळत आहे यामुळे साखरेचे क्रिस्टल बनत नाहीत जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल मळमळ होत असेल तर एक कोकम तोंडामध्ये चोकलं की मळमळ कमी होते तर आता हे आपण गॅस बंद करून थंड होऊन देऊया तर आता थंड झाल्यानंतर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर एका बाऊलमध्ये मी हे सर्व गाळून घेणार आहे तर अशा गाळणीनेही तुम्ही हे गाळून घेऊ शकता पटकन उरकण्यासाठी इथे मी पूर्णाच्या चाळणीने हे सर्व गाळून घेणार आहे अचानक पाहुणे घरी आले आणि लिंबू सरबत बनवण्यासाठी लिंबू नसेल या प्रकारे कोकमचं सिरप जर आपण बनवून ठेवलं तर आपल्याला पटकन सरबत बनवता येईल आणि असं हे आरोग्यदायी कोकमचं सिरप आपलं तयार आहे आता इथे मी एका काचच्या बॉटलमध्ये याला स्टोअर करणार आहे तर हे जे सिरप आहे आपण कोणत्याही प्रिझर्वेटिव्हशिवाय शिवाय बनवलेलं आहे शंभर ग्रॅम कोकमपासून इथे अर्धा लिटरपेक्षा जास्त सिरप तयार झालेला आहे खूप कमी खर्चामध्ये एक पन्नास ते साठ रुपयामध्ये आपलं हे सिरप इथे तयार होते आता एक झाकण लावून आपण हे फ्रीजला ठेवून देऊया आता याचं सरबत कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे तर आता इथे ग्लासमध्ये दोन बर्फाचे कडे मी टाकत आहे आता यामध्ये जे सिरप बनवलेलं आहे ते टाकूया तर दोन ते तीन चमचे या प्रमाणात आपण हे सिरप टाकूया कितपत पाणी वापरत आहात यानुसार याचा वापर करा आता यामध्ये आपण साधं पाणी टाकायचं आहे आणि पहा एकदम परफेक्ट असं आपलं इथे कोकम सरबत तयार आहे जर तुम्हाला वाटलं की हे कमी गोड लागत आहे यामध्ये आपण जे सिरप बनवलेलं आहे ते पुन्हा थोडंसं यामध्ये टाकायचं आता इथे एक एक चमचा मी सब्जा बी टाकलेले आहेत तर सब्ज्या बी नसतील तरी चालेल कारण कोकम हे उष्णता कमी करण्याचं काम करतं आणि सब्ज्याही शरीरातील उष्णता बाहेर काढण्याचं काम करतं तर या पद्धतीने आपलं कोकमचं सरबत इथे तयार आहे जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही पटकन सिरप घेऊ शकता आणि सरबत बनवू शकता रेसिपी आवडल्यास लाईक आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा